मुंबईच्या विधिमंडळाच्या इमारतीमध्ये आज हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला. काल हिरकणी कक्षात सुविधा नसल्यामुळे आमदार सरोज आहिरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. देशातील 27 शहरांमध्ये आज जिओची 5G सेवा लॉन्च. महाराष्ट्राच्या 5 शहरांमध्ये आजपासून 5G सेवेचा प्रारंभ. प्रक्षोभक भाषणाप्रकरणी तेलंगणातील भाजपा आमदार टी राजासिंह यांच्याविरुद्ध लातूरात गुन्हा दाखल. दीपक रावल यांच्यावर पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा दाखल. भाजपच्या माजी नगरसेविका मेघना रावलांकडून नवघर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल. मुंबईच्या मीरा रोड भागात विवाहित महिलेची आत्महत्या. सासरी हुंड्यासाठी छळ होत असल्याचा वडिलांचा आरोप. चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबाच्या कोलारा गेटजवळ पाठीवर दोन पिल्लांना घेऊन पाणवठ्यावर जाणारं अस्वल कॅमेऱ्यानं टिपलं. मराठा क्रांती मोर्चा आता थेट मंत्रालयावर धडकणार. शिंदे फडणवीस सरकारनंही मराठा समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप. माजी खासदार संभाजीराजेंकडून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्राचा पंचनामा. आरोग्याचा कारभार सुधारा नाही तर मी बघून घेईन, संभाजीराजेंचा इशारा. वीज दरवाढ प्रस्तावाचा बारामतीतील ऊर्जा भवनासमोर निषेध. इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनकडून वीज दरवाढीच्या प्रस्तावाची होळी. पालघरच्या बोईसर चित्रालयात अंडर कन्स्ट्रक्शन असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळला. या अपघातात एक कामगार जखमी. बुलढाण्याच्या लग्न समारंभात वऱ्हाडांवर मधमाशांचा हल्ला. नवरदेवासह 250 वऱ्हाडही जखमी. बीडमध्ये 3 ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी नवीन विज्ञान लॅब तर विज्ञान प्रदर्शनाचं देखील आयोजन. जालन्यातील जेम्स स्टोन शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा. विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या 32 प्रयोगांचं सादरीकरण. सिंधुदुर्गातल्या कणकवलीत आयडियल इंग्लिश स्कूल म्युझिकल वर्ल्ड रेकॉर्ड. विद्यार्थ्यांनी साकारली APJ अब्दुल कलाम यांची मानवी प्रतिकृती. इंदापुरात उसाचं 65 घेऊन निघालेल्या ट्रकला आग. ट्रॅक्टर जळून खा. नंदुरबारच्या भराडी पादर गावाजवळ वाहन नाल्यात उलटलं. या अपघातात 4 जणांचा मृत्यू, 50 जण जखमी. काँग्रेसचे लोक प्रचंड निराशावादी आहेत. मोदी जिवंत असेपर्यंत आपली डाळ शिजणार नाही असं काँग्रेसच्या लोकांना वाटतंय, त्यामुळे ते माझ्या मृत्यूची वाट पाहत आहेत. या शब्दात पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका. एक्झिट पोलनुसार मेघालयामध्ये त्रिशंकू स्थिती. नागालँडमध्ये NDPP आणि भाजप यांच्या NDA स्पष्ट बहुमत. पाकिस्तानात काश्मीरचा दहशतवादी सय्यद खालिद राजा ठार. अज्ञातांकडून गोळीबार करून हत्या. मारुती इग्निसच्या किमतीत 27,000 वाढ. एअरटेल 5G सेवा वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या आता 1 कोटींच्या वर. वेलिंग्टनच्या दुसऱ्या कसोटीच्या सामन्यात न्यूझीलंडचा इंग्लंडवर अवघ्या 1 धावेनं विजय. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.